झालंच पाहिजे. हा घेते 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 घेते. हा लग्नाचा चांगला दिवस, हा लग्नाचा चांगला दिवस लागलाय सरायला. रॉकीची आत्या कशाला येते मरायला. लहान तोंडी मोठा घास घेत थुकरटवाडीत सगळे छोटे विनोदवीर पुन्हा एकदा आपल्याला हसवायला सज्ज झालेत. पुढच्या आठवड्यात सुद्धा यांच्या धमाकेदार स्किट्स पाहायला मिळणार आहेत. अशातच शायशाचं होतंय लग्न आणि तिथे कनक आत्या बनून काहीतरी गोंधळ घालते, शिवाय पुढे परी सुद्धा काहीतरी धमाल करते. नेमकं काय होतंय चला पाहूयात. तुम्ही कोण आहात पण? वडक्कर वडक. बापरे बाई. नाही नाही ओळखता येत नाही. विसरलास मला लहानपणी अंग खांद्यावर खेळवलंय तुला. बापरे अंग खांद्यावर खेळायचास? तू लहानपणी माणूस होता की माकड होता रे? आत्या बरं झाली आलीस. मला तुला एक विचारायचंच होतं, ते पूजेच्या वेळेस नवरी मुलगी डाव्या साईडला बसते का उजव्या साईडला बसते? तिला डावीकडे बसवा आगे उजवीकडे. लग्न झाल्यावरती ती तुझ्या डोक्यावरच बसणार. हा लग्नाचा चांगला दिवस, हा लग्नाचा चांगला दिवस लागलाय सरायला. रॉकीची आत्या कशाला येते मरायला. जा मला फ्रीज मध्ये थंड पाणी आण ना, खूप दमून आली आहे. सगळी कामं करतो. अरे देवा फ्रीजच लाईट तर बंद. आता ते काय बाथरूम एक कशी वाटली तुम्हाला पुढच्या आठवड्यातील ह्या भागाची झलक? चला हवा योद्ध्याचा हा भाग पाहिला तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. Thank you.